नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया टार्गेट पोलीस भरती दोन हजार वीस अतिसंभाव्य टेस्ट सिरीज बॅच क्रमांक चार यामधली जी काही प्रश्नपत्रिका क्रमांक एकोणावीस आहे याची आन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दबा जेणे पोलीस भरतीशी जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ मग मित्रांनो हा जो पेपर आहे तो नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी झालेला एकूण शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी यामध्ये स्पेशल फक्त शंभर जे प्रश्न आहेत ते जी चे प्रश्न आहे यातले जे पंच्याहत्तर प्रश्न आहे ते आपण स्पष्टीकरणाचं या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेल्या आधीच्या तुम्ही बघितलेलं असेल डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता आता या व्हिडिओच्या माध्यमातून शहात्तर ते शंभर या दरम्यान जे काही पंचवीस प्रश्न आहे ते आपण स्पष्टीकरणाचं घेऊया त्याआधी जे उमेदवार नवीन असतील टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे यामध्ये तुम्हाला वीस पीडीएफ पेपर मिळणार आहे प्रत्येक पेपरची तुम्हाला या ठिकाणी अन्सर की मिळणार आहे प्लस प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण पर्सनली तुमच्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे याची जी फी आहे ती आहे शंभर रुपये ही फी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेद्वारे या नंबरवरती पे करायची आहे आणि पेमेंट केल्याचं स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती पाठवायचं पा आहे तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केलं जाईल बघूया शहात्तरावा आणि पहिला प्रश्न मन की बात हे पुस्तक कोणाचे आहे ऑप्शन आहे नरेंद्र मोदी संजय राऊत अमित शहा आणि यापैकी नाही तर मन की बात वारंवार आपण टी व्हीवरती कार्यक्रम ऐकत असतो जे की मन की बात हे पुस्तक आहे ते पुस्तक नरेंद्र मोदी यांचं आहे जे की भारतीय भारताचे पंतप्रधान आहे त्यामुळे अ नंबरचं ऑप्शन नरेंद्र मोदी याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण आहे तर अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय आहे राकेश सर शर्मा बी नंबरचं जे ऑप्शन आहे राकेश शर्मा याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया माजलगाव धरण कोणत्या नदीवरती आहे बिंदुसरा कुंडलिका मांजरा आणि सिंधफना तर माजलगाव हे जे धरण आहे ते आहे बिंदुसरा या नदीवरती त्यामुळे अनंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर <laughs> धनवंतरी म्हणून कोणास ओळखले जाते आता धनवंतरी म्हणून कोणास ओळखलं जातं तर भाऊदाजी लाड यांना धनंतरी म्हणून ओळखलं जातं बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे ब नंबरचं ऑप्शन भाऊदाजी लाड याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया मुंबईचा सिंह खालीलपैकी कोणास म्हणतात आता हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे तर मुंबईचा सिंह फिरोज शहा मेहता यांना ओळखलं जातं मुंबईचा सिंह म्हणून त्यामुळे ब नंबरचं जे ऑप्शन आहे फिरोज शहा मेहता याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर गौतम बुद्धांनी आपले विचार कोणत्या भाषेतून मांडले मराठी संस्कृत हिंदी आणि पाली तर गौतम बुद्धांनी आपले जे विचार आहे ते पाली या भाषेतून मांडले होते ड नंबरचं जे ऑप्शन आहे पाली याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने परिचित आहेत आता यांचं मूळ नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस त्यांचं टोपण नाव काय अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर त्यांचं टोपण नाव आहे या ठिकाणी बालगंधर्व डी नंबरचं जे ऑप्शन आहे बालगंधर्व याचं करेक्ट आन्सर असणार आहे आता बालगंधर्व जे आहे ते सांगली जिल्ह्याचे होते त्याचबरोबर पूर्वीच्या काळी ज्यावेळेस काही ज्यावेळेस नाटक वगैरे होते त्यावेळेस त्यांना स्त्रियांना त्यावेळी परवानगी नव्हती त्या ठिकाणी नाटकामध्ये काम करण्याची त्यावेळेस नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांनी स्त्रियाची भूमिका आहे जी ती हुबेहूब स्त्रियाची भूमिका साकारलेली आहे आणि त्या काळात ते खूप प्रसिद्ध सुद्धा झाले होते यानंतर समुद्राच्या तळाशी असलेल्या पर्वतरांगांना काय म्हणतात कटक सागरी गर्दा खाडी आखात तर समुद्राच्या तळाशी असलेल्या पर्वतांना कटक असं म्हटलं जातं नंबरचं जे ऑप्शन आहे कटक याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी या देशाशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही मलेशिया म्यानमार बांग्लादेश आणि इंडोनेशिया तर मलेशिया या देशाची भारताची सागरी सीमा संलग्न नाही आहे म्यानमारशी आहे बांगलादेशशी आहे आणि इंडोनेशियाशी आहे त्यामुळे अ नंबरचं ऑप्शन मलेशिया याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो तुम्ही जर पी एस आय एस टी आय एस ओची कंबाईनची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठं लर्निंग प्लॅटफॉर्म अन अकॅडमी या ठिकाणी लाईव्ह बॅचेस स्टार्ट झालेले आहे जे की कंबाईन प्रिलिम बॅच दोन हजार एकवीस बॅच आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातले जे टॉप एज्युकेटर आहे ते शिकवण्यासाठी तुम्हाला अवेलेबल असणार आहे आता बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार तर या बॅचमध्ये स्टडी फ्रॉम होम तुम्ही करू शकता जसं की लॉकडाऊनच्या काळामध्ये घरूनही तुम्ही अभ्यास करू शकता तुमचे काही लाईव्ह क्लासेसमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न लाईव्ह क्लासेसमध्ये सॉल्व्ह केले जातील प्लस जा काही नोट्स वगैरे आहेत त्या सर्व स्वरूपात तुम्हाला ई मटेरियल मिळणार आहे आणि तुम्हाला फी पे करण्यासाठी ईएमआय ऑप्शन सुद्धा या ठिकाणी देण्यात आहे आता बॅच जॉईन कशी करायचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं त्या ठिकाणी एक लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करून गेट सबस्क्रिप्शन वर क्लिक करायचं आहे तुम्हाला एक पेज ओपन झालेला दिसेल अशा प्रकारचा या पेजवरती तुम्हाला एका महिन्यासाठी तीन महिन्यासाठी सहा महिने बारा महिने आणि चोवीस महिन्याच्या बॅच ओपन झालेला दिसेल आता जेवढ्या जास्त महिन्यासाठी तुम्ही बॅच घेत असाल तेवढ्या जास्त तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट डिस्काउंट मिळणार आहे आता सपोज तुम्ही चोवीस महिन्यासाठी बॅच जॉईन करताय तर त्या ठिकाणी तुम्हाला अनअकॅडमी सदुसष्ट टक्के डिस्काउंट देणार आहे आणि ही जी बॅच आहे तुम्हाला पंधरा हजार दोनशे रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे ऍडिशनलमध्ये तुम्हाला आणखी तुम्ही जर रेफर कोड यूज करत असाल युवराज राठोड त्र्याहत्तर एकोणावीस सदुसष्ट प्लस या ठिकाणी दहा टक्के तुम्हाला ॲडिशनल डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे सदुसष्ट अधिक दहा म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एकूण डिस्काउंट मिळणार आहे आणि ही जी बॅच आहे चोवीस महिन्याची खूप स्वस्त मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे मित्रांनो तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल कंबाईन प्रिलिम तर नक्कीच बॅच जॉईन करा खूप खूप छान संधी आहे समोरचा प्रश्न बघूया दोन भूखंडांना जोडणाऱ्या सागराचे विभाजन करणाऱ्या जमिनीच्या पट्ट्यास काय म्हटलं जातं जे काही दोन भूखंड आहेत ते जोडणारा जे काही सागराचं विभाजन करणारा जमिनीचा पट्टा असतो त्याला सहयोग भूमी असं म्हटलं जातं अनंबरचं जे ऑप्शन आहे सहयोग भूमी याचं करेक्ट आन्सर आहे <coughs> यानंतर दिल्लीचा पहिला हिंदू शासक कोण होता तर दिल्लीचा पहिला जो हिंदू शासक आहे तो होता पृथ्वीराज चव्हाण अनंबरचं जे ऑप्शन आहे पृथ्वीराज चव्हाण याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न राष्ट्रीय महिला आयोग एकोणा पहिला या ठिकाणी अध्यक्ष ज्या होत्या त्या एकोणीसशे बावन्न मध्ये निवडण्यात आल्या होत्या त्या होत्या जयंती पटनाईक अनंबरचं जे ऑप्शन आहे जयंती पटनाईक याचा करेक्ट आन्सर आहे सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या महिला अध्यक्ष कोण आहेत तर त्या आहेत रेखा शर्मा रेखा शर्मा ह्या सध्या अध्यक्ष आहेत आणि पहिल्या होत्या जयंती पटनाईक एकोणावीसशे ब्याण्णवला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली एकोणविशे नव्वदला यानंतर एजवाल ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे तर एजवाल कोणत्या राज्याची राजधानी आहे तर मिझोरम या राज्याची राजधानी आहे एजवाल त्यामुळे क नंबरचं ऑप्शन एजवाल याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया वनस्पती कोणत्या वायूच्या साह्याने अन्न तयार करतात ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड आणि क्लोरीन तर वनस्पती कार्बन डायऑक्साईडच्या साह्याने अन्न तयार करतात क नंबरचं जे ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर पहाटे पानावर साचलेल्या जलबिंदूस काय म्हणतात ऑप्शन आहे धुके दव दहिवर आणि राईंग तर पहाटे जे काही पानावर साचलेलं जलबिंदू असतं त्याला आपण काय म्हणतो दव किंवा दव बिंदू ब नंबरचं जे ऑप्शन आहे दव याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर हवामहल कोणत्या राज्यात आहे जसं की हवामहल झालं त्यानंतर लाल महल झालं हे कुठे आहे तर हे राजस्थान या राज्यामध्ये ब नंबरचं जे ऑप्शन आहे राजस्थान याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर महाराष्ट्रात नर्मदा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते आता ही नर्मदा नदी जी आहे नदी आहे हा सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे जो उगम आहे तो मध्य प्रदेशामध्ये नर्मदा नदी ही महाराष्ट्राच्या नंदुरबार या जिल्ह्यातून वाहते आणि समोर अरबी समुद्रात जाऊन मिळते त्यामुळे ब नंबरचा ऑप्शन नंदुरबार याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया <coughs> कोकणातील सर्वात लांब नदी सर्व सॉरी कोकणातील डायडॅश नदी सर्वात लांब आहे वशिष्ठी जगबुडी उल्हास आणि तांसा आता दिलेल्या ऑप्शनपैकी जी या ठिकाणी नदी आहे ती, ती उल्हास नदी सर्वात लांब आहे कारण उल्हास नदीची लांबी एकशे बावीस बावीस किलोमीटर आणि सर्वात लांब नदी जी आहे ती आहे वैतरणा वैतरणाची लांबी जवळपास एकशे चोपन्न किलोमीटर आहे परंतु दिलेल्या ऑप्शनपैकी उल्हास ही सर्वात लांब नदी आहे क नंबरचं ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर भाषावार प्रांतरचनेनुसार निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे तर भाषावार प्रांतरचनेनुसार निर्माण झालेलं जे पहिलं राज्य आहे ते आहे आंध्र प्रदेश ड नंबरचं ऑप्शन याचं है, करेक्ट आन्सर आहे यानंतर दांडेकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती ऑप्शन आहे प्रादेशिक असमतोल शेती सुधारणा नवीन शैक्षणिक धोरण वृत्तपत्र स्वातंत्र्य तर दांडेकर समिती ही प्रादेशिक असमतोल या विषयाशी संबंधित होती त्यामुळे अनंबरचं ऑप्शन प्रादेशिक असमतोल याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही मुंबई शहर मुंबई उपनगर सोलापूर आणि ठाणे तर या ठिकाणी मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही आहे त्यामुळे नंबरचं ऑप्शन मुंबई शहर याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर अनंत कान्हेरे या क्रांतिकारकांनी कोणाची हत्या केली तर अनंत कान्हेरे यांनी कोणाची हत्या केली होती तर ती केली होती कलेक्टर जाक्शन यांची ब नंबरचं जे ऑप्शन आहे कलेक्टर जाक्शन याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर खाली दिलेल्या रोगापैकी कोणता रोग जीवा जीवाणूमुळे होत नाही आता कोणता रोग जीवाणूमुळे होत नाही तर क्षयरोग जीवाणूमुळे होतो कृष्ठरोग जीवाणूमुळे होतो कांजण्या जीवाणूमुळे होत नाही आणि पटली जीवाणूमुळे होते त्यामुळे क नंबरचं जे ऑप्शन आहे कांजण्या याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर हत्तीपाय हा रोग डॅश डॅशमुळे होतो आता हत्तीपाय हा जो रोग आहे तो कशामुळे होतो तर या ठिकाणी आदिजीव कवक कृमी आणि जीवाणू तर तो कृमीमुळे होतो क नंबरचं जे ऑप्शन आहे कृमी याचं करेक्ट आन्सर आहे कारण जी काही क्युलेक्स नावाची डास आहे क्युलेक्स नावाची डास चावल्यावर हत्ती रोग होतो आणि तो, तो कृमी आहे क्युलेक्स डास आहे तो कृमी आहे त्यामुळे क नंबरचा ऑप्शन कृमीमुळे होतो याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा आणि शेवटचा प्रश्न उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या देशास म्हणतात जपान चीन नॉर्वे आणि अमेरिका तर उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान या देशास ओळखलं जातं अनंबरचं जे ऑप्शन आहे जपान याचं करेक्ट आन्सर असणार आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने जे पंचवीस प्रश्न आहेत ते आपण स्पष्टीकरणाचं घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला काय अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल याही नंतर जे उमेदवार नवीन असतील टेस्ट जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे यामध्ये तुम्हाला वीस पीडीएफ पेपर मिळेल प्रत्येक पेपर शंभर मार्क असेल प्रत्येक पेपरची ॲन्सर की आणि प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण पर्सनली तुमच्या नंबरवरती तुम्हाला मिळणार आहे याची फी आहे शंभर रुपये ही फी तुम्हाला या नंबरवरती पे करायची फोन पे किंवा गुगल पेने आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवर व्हॉट्सअपला पाठवायचा तुम्हाला टेस्ट सीजमध्ये जॉईन केलं जाईल बघ मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद